आणि पुढची एक महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेकडून पहिल्या 2 तासातच 2200 पास देण्यात आलेत अशी माहिती कळते. कल्याण, डोंबिवली आणि मुलुंडमध्ये सर्वाधिक पास इथल्या रेल्वे प्रवाशांनी घेतलेत अशी माहिती कळते. मुंबईची लाईफलाईन आता येत्या 2 ते 3 दिवसात सुरू होणार आहे आणि त्यासाठी म्हणजे 15 ऑगस्टपासून ही लोकल सुरू होणार असली तरी राज्य सरकारनं नवीन नियम लागू केलेत आणि या नियमानुसार मासिक पासवरच लोकलनी प्रवास करता येऊ शकेल आणि त्यात तुमचं डबल वॅक्सिनेशन म्हणजे तुमचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं ही एक सगळ्यात महत्त्वाची अट आहे. दररोजच्या प्रवासासाठी प्रवाशांना रेल्वेकडून तिकीट दिलं जाणार नाही तर आजपासून QR कोडची सुविधा उपलब्ध असणार आहे. प्रवाशांना पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन झाल्यानंतरचे 14 दिवस पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आणि छायाचित्र असा पुरावा बाळगावा लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही प्रवास करू शकाल. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत स्वाती लोखंडे यांच्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत आहेत. स्वाती, या सगळ्या नवीन निर्बंधासह प्रवाशांना आता प्रवास करावा लागणार आहे, कशा रीतीनं यासाठीची सज्जता केली जाते कारण आजपासून पास विक्री सुरू होते, कसा प्रतिसाद मिळतोय? खर तर आपण बघितलं की आज सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळतोय कारण 15 ऑगस्टपासून जर प्रवासी जे आहेत जनरल पब्लिकना अलाव करायचं तर त्याच दिवशी खूप जास्त लोड येऊ शकतो, खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते. म्हणून रेल्वे आणि राज्य सरकारच्या समन्वयानं आणि पालिका त्या त्या क्षेत्रातील पालिकाच्या समन्वयानं आतापासूनच म्हणजे आज सकाळपासूनच बूथ लावण्यात आले. जसं आत्ता आपण बघतो मी अंधेरी ईस्टला आहे, KE हा बूथ आहे आणि KE म्हणजे अंधेरी ईस्टचा हा बूथ आहे जिथे आत्तापासून म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून आत्तापर्यंत 339 जणांना ना हरकत प्रमाणपत्र यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. ना हरकत प्रमाणपत्र घेऊन तिकीट विंडोवर जायचं आणि मग तुम्हाला पास मिळतो. साधारणतः प्रोसिजर काय आहे आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला बघायला मिळतंय रेणुका की कशा पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीचं जे सर्टिफिकेट आहे ते स्कॅन केलं जात आहे. त्याच्यामध्ये लक्षात येत आहे की दोन्ही डोस झालेत की नाही आणि नुसता दोन्ही डोस नाही, दोन्ही डोस नंतर 14 दिवस पूर्ण होणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे ही ऑफलाईन प्रणाली आहे, या ऑफलाईन प्रणालीमुळे लोकांना पालिकेच्या या बूथपर्यंत यावं लागतंय. पण ऑनलाईन प्रणाली जी साधारणतः आज संध्याकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, या ॲपमार्फत तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट आणि 14 दिवस झाले असतीलच तरच तुमचं हे सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाईल आणि आधार कार्ड म्हणजे फोटो आयडेंटिटी जी सरकारी असेल ती गृहीत धरून मग तुम्हाला त्या ॲपवरून एक पास दिला जाईल. जे सर्टिफिकेट असेल की तुम्हाला ना हरकत आहे म्हणजे तुम्ही ते तिकीट विंडोवर जाऊन तुम्ही पास काढू शकता, मासिक पास काढू शकता. जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुणालाही 1 दिवसाचं तिकीट मिळणार नाही आहे, हे फक्त मासिक पासधारकांसाठी सोय आहे. त्यामुळे जर कुणाला प्रवास करायचा असेल तर तो प्रवास होणार नाही. जर आपण वेस्टर्न रेल्वेचं बघितलं की एका स्टेशनवर एका ठिकाणी 339 जणांना आत्तापर्यंत पास देण्यात आलेले आहेत, पण वेगवेगळ्या ठिकाणी हा आकडा खूप जास्त आहे. वेस्टर्न रेल्वेच्या आकडेवारी आपल्याला 3 PM स्पष्ट होऊ शकेल की किती हजार लोकांनी आत्तापर्यंत पास घेतले आहेत. पण सेंट्रल रेल्वेची जी सकाळची आकडेवारी आहे त्याच्यानुसार अवघ्या 2 तासात म्हणजे 7 वाजता सुरू झालं तर 9 वाजेपर्यंत अवघ्या 2 तासात 22 जणांना हे पास दिले गेले. आणि विशेष म्हणजे कल्याण, डोंबिवली आणि मुलुंड या 3 स्थानकांवर सगळ्यात जास्त पास दिले गेले. आपण आताही बघितलं की 1:00 झालेली आहे आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे लोकांचा, त्यामुळे जरा नोडल ऑफिसर असतील त्यांच्याकडे जाणून घेऊया. मला सांगा तुम्ही आतापर्यंत 339 पास इश्यू केलेत नेमकं काय म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र, तर तुम्ही काय स्टॅम्प करता, काय करता? म्हणजे स्टॅम्प करता म्हणजे आता जर 15 दिवस म्हणजे वॅक्सिन घेऊन दोन्ही डोस घेऊन जर 14 दिवस पूर्ण झाले असतील तर तुम्ही लिहून देता, स्टॅम्प देता, काय करता? आपण बघतो या स्टॅम्पवर लिहिलेलं आहे प्रमाणित करण्यात येते की अंतिम कोविड लसीकरण व शासकीय प्रमाणपत्र पडताळण्यात आले असून सदर व्यक्तीस रेल्वे प्रवासाकरता मासिक पास देण्यात यावा सहायक आयुक्त यांस करता, असं साधारणतः हा स्टॅम्प आहे आणि हा स्टॅम्प आणि आजची तारीख साधारणतः दिली जाते. विशेष म्हणजे आता आपण बघितलं की या बूथवर इतके म्हणजे फार गर्दी नाही आहे कारण लोकांनी गर्दी करू नये याचसाठी या पद्धतीनं बूथ असे निर्माण करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे रेणुका पुन्हा एकदा या गोष्टीचा पुनरुच्चार करते की जर कुणाला 1 दिवसासाठी कुठे ट्रॅव्हल करायचं असेल त्यांना मात्र तिकीट मिळणार नाही आहे. त्यामुळे लोकांमध्ये जो आनंद होता ना की वा आता लोकल सुरू होते आहे आणि मलाही प्रवास करता येईल, त्यामुळे सर्वसामान्यांना तसाही फायदा नाही आहे. जे कामाला जाणारे आहेत, ज्यांना मासिक पास आहे हवा आहे त्यांनाच दिला जाईल. विशेष म्हणजे रेणुका फक्त मासिक पास दिला जाणार आहे, त्रैमासिक आणि 3 महिन्यांचा किंवा 6 महिन्यांचा असं कोणताही पास दिला जाणार नाही कारण 1 महिन्याच्या पासानंतर जी गर्दी होईल 15 ऑगस्ट नंतर ही गर्दी ऍसेस केली जाईल. साधारणतः या गर्दीमुळे संक्रमण वाढतंय का,
कोविड पेशंटची संख्या वाढती आहे का हे बघून मग पुढचा निर्णय घेतला जाईल। त्यामुळे सध्या तरी फक्त मासिक पास दिला जातोय आणि त्याला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद आहे, कारण आतापर्यंत आपण न्यूज 18 लोकमतवर बेस्ट मधली गर्दी दाखवली, आपण ट्रॅफिक दाखवलं आणि याच्यातनं सातत्यानं लोकांना किती त्रास होतोय हे लोकांपर्यंत आपण पोहोचवलेलं आहे। त्यानंतर लोकल सुरू होते तर नक्कीच कामाला जाणाऱ्यांनी तरी मात्र याचा फायदा घेताना बघायला मिळतात। अगदी खरं आहे स्वाती, आणि म्हणूनच सातत्यानं आमचे सगळे प्रतिनिधी तिथली परिस्थिती काय आहे आणि किती वेळ लागतोय हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवतात। तर आपल्याला स्वाती सांगत होती की कशा रीतीनं हा स्टॅम्प दिला जातोय।